निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थगित आहे 34 धावा धावफलकावरती। इकॉनॉमिकल षटक फेकतोय या मैदानावरती गोपाल, ज्या चुका केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये त्या चुका मात्र या षटकामध्ये होत नाहीयेत गोपाल यांच्याकडून। चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोपालच्या माध्यमातून ओवर द विकेट। अजून एक चांगला फटका आपण पाहतोय, स्टँड अँड डिलिव्हर, चेंडू सी मार्कच्या बाहेर, लॉंग लॉंग बिग वे, माइटी हिट, षटकार। क्रिकेट पटू असा तो छान, आदित्य स्पोर्ट्सची होता तो शान, आदित्य स्पोर्ट्सची होता तो शान, आदित्य स्पोर्ट्सची होता। थँक्यू सो मच। धावसंख्या सहाने पुढे सरकेल 40 धावा धावफलकावरती, खूप चांगली धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती। षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ आहे गोपालच्या माध्यमातून आणि पहिला मोठा फटका आलाय या षटकामध्ये। यावेळी सुरेक टायमिंग, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ मध्ये, एक धाव कम्प्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। पहिल्या तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली या टीमची। उतरल्याचा डोंगर कैसा झालाय हिरवागार, आई तुझे गमायचा बारा सुटलाय गारगार, आई रूप तुझ सुंदर माझ्या मनाने भरलंय गो, वर्ष होता तुझ्या चरणांचा मन भरून आईलंय गो, डोंगर घनानेला आई तुझा डोंगर घनानेला, चैताचे पुनबला आई तुझा डोंगर घनानेला, डोंगर घनानेला आई तुझा डोंगर घनानेला, चैताचे पुनबला आई तुझा डोंगर घनानेला। तर पहिल्या तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 41 धावा धावफलकावरती। अजून एक खूप मोठी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी येते, धर्मवीर आनंद दिघे साहेब चषक, शिवभक्त शाबीरभाई शेख चषक आणि सरपंच चषक दहागाव, ही खूप मोठी स्पर्धा येते तुमच्या भेटीसाठी 23 जानेवारी ते 26 जानेवारी, हा 4 दिवसांचा कालावधी आहे। प्रवेश फी 5,000 रुपये, प्रथम क्रमांक 51,000 रुपये, द्वितीय क्रमांक 25,000 रुपये। चेंडू ट्रॅव्हल होतो या 20, नक्कीच अष्टक्षर हातामध्ये कोणती धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही, डॉट बॉलची समाप्ती होते। तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी 12,000 रुपये, ही स्पर्धा दहागाव इथे खेळवली जाईल आणि या स्पर्धेमध्ये ज्या कोणत्याही संघाला सहभाग नोंदवायचा असेल तर रोहितदास पवार यांच्याशी संपर्क साधायचा आहे। आदरणीय अमोलजी सुरोशी साहेबांचं आगमन होत आहे आणि साहेबांचं स्वागत केलं जात आहे षटकाराने। चांगला फटका आपण पाहतोय आणि 6 धाव मिळत आहेत निंबवली टीमला, 6 धाव मिळत आहेत फलंदाज मनीषला। थँक्यू। या दरम्यान अल्पेशजी भोईर साहेबांचं आगमन, धावसंख्या आहे धावफलकावरती 47, 47 धावा धावफलकावरती। रवींद्र आहे नवीन गोलंदाज ओवर द विकेट। यावेळी स्मिथ टायमिंग फटका, जेलची शक्यता, सोप्पा जेल टिपला जातोय शॉर्ट फाईंडिंग क्षेत्रामध्ये, अजून एक धक्का बसतोय मनीष बॅक टू द पवीलियन।
थँक्यू. तर नालिंबी संघाचा संघाने एक टॉस साठी या, कारण की यापुढील तर सामना असेल रेवती विपक्ष नालिंबी या दोन टीम मध्ये. 47 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज मयूर येतोय. स्ट्राइक इनला फलंदाज कृष्णा केने आहेत. इथून मला चांगला खेळ करावा लागेल. मोठे फटके मारावे लागतील. चेंडू ट्रॅव्हल होतोय 20 स्क्वेअर लेग मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. आणि पाहता पाहता या दोन धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन ने पुढे सरकेल. 49 49 धावा धावफलकावरती. 49 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. संघर्ष क्रिकेट संघ केळणी आयोजित संघर्ष चषक 2020 चे हे भव्य दिव्य आयोजन. ओट द विकेट. यावेळीच लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंच आहे तर विष्णू केने सरांचा. इशारा येतो व्हाईट चा. धावसंख्या एक ने पुढे सरकेल. 50 कम्प्लीट. 50 धावा धावफलकावरती. शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली या टीमची. खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळते. एका मोठ्या धावसंख्या दिशेने वाटचाल करताना निंबवली संघ. अजून एक चांगला चेंडू स्विंग आहे ना मिस. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय. टेकोबल चेंडू आणि सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू फेकतोय. धावसंख्या स्थगित आहे. 50 धावा धावफलकावरती. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. यावेळी सुरेख टायमिंग. सुरेख फटका आपण पाहतोय. कृष्णा केनेच्या बॅट मधून लॉंग लॉंग बिग वे माइटी हिट मॅक्सिमम ह्यूज षटकार. पहिल्या चार षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर 14.00 च्या सरासरीने 56 धावा धावफलकावरती शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली या टीमची. खूप चांगली धावसंख्या पाहायला मिळते या मैदानावरती. निंबवली या संघाची आपटी संघ. वारंवार आपण एकत्र येऊ नका प्लीज. विनंती आहे. वेळेचं बंधन आहे. वेळेवरती सामने सुरू होतात आणि वेळेवरती संपणं गरजेचं असेल, कारण की वेळ ही कोणासाठी थांबत नसते. बघूया सहा चेंडूंचा खेळ. अजूनही शिल्लक आहे. सहा चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय यावेळी निंबवली संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतो निंबवली संघ. बलाढ्य इन्फॉर्म आपटी या संघासमोर नवीन गोलंदाज येतोय शेवटचं षटक फेकण्यासाठी. राजन आपटी विपक्ष निंबवली या दोन टीम मध्ये सामना सुरू आहे. यापुढील सामना असेल नालिंबी या टीमचा. तर नालिंबी संघाचा संघनायक टॉस साठी या, कारण की रेवती संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. रेवती विपक्ष नालिंबी या दोन टीम मध्ये यापुढील सामना असेल. राजन यावेळी पहिला चेंडू शॉर्ट ऑन पुल करतोय. पुल एंड पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती षटकाने आगाज केलाय. फलंदाज मयूरच्या बॅट मध्ये षटकार आलाय. अखोट टप्प्याचा हा चेंडू. व्हाइट चा इशारा येतोय. व्हाइट प्लस वन. एकूण दोन धाव मिळत आहेत. धावसंख्या दोन ने पुढे सरकेल.
64 64 धावा धावफलकावरती. नालिंबी संघाचा संघनायक टॉस साठी या, कारण की यापुढील सामना असेल रेवती विपक्ष नालिंबी. या दोन टीम मध्ये रेवती संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. यावेळी सुरेख टायमिंग, एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एक ने पुढे सरकेल 65 65 धावा धावफलकावरती. या दरम्यान अंकरपाडा गावचे उपसरपंच आदरणीय दीपकजी गायकर साहेबांचं आगमन आणि पंचांचा इशारा येतोय नो बॉल, नोचा इशारा येतोय. धावसंख्या एक ने पुढे सरकेल 66 धावा धाव 65 65 धावा धावफलकावरती आहेत. 66 धावा धावफलकावरती आहेत. फ्रीडचा हा चेंडू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय पंच दंडित करतायत आणि पुन्हा एकदा नऊ चेंडू घोषित केलाय, कारण की तिसरा चेंडू बाउन्सर फेकला होता गोलंदाज राजनने, त्यामुळे पंचाने दंडित केलंय. धावसंख्या एक ने पुढे सरकेल 67 आणि पंचांचा इशारा येतोय फ्रीडचा. 67 धावा धावफलकावरती आहेत. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत संजय सुतार सर आणि स्क्वेअरलीगचे पंच आहेत विष्णू केने सर. हे दोन ऑफिशियल पंच आहेत. आता मध्ये लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय नऊचा इशारा येतोय. सलगचा हा तिसरा चेंडू, नऊ चेंडू फेकतोय. हा गोलंदाज नक्की करतोय काय हा प्रश्न पडलाय आपटी संघाच्या संघनायकाला. तीन चेंडू, नऊ चेंडू घोषित केलेत. धावसंख्या एक ने पुढे सरकेल 68. धावसंख्या आहे धावफलकावरती 68. आदरणीय जिशानजी मुंडे साहेबांचं आगमन. तर साहेबांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिकार्दिक स्वागत आहे या संघर्ष चषकामध्ये. तर नवीन गोलंदाज राजेश येतोय चार चेंडू फेकण्यासाठी, कारण की दोन चेंडू झालेले आहेत. फ्रीडचा इशारा आहे. गतीमध्ये परिवर्तन, टप्पा पडल्यानंतर फुटबॉल वळण घेतलंय. डॉट बॉलची समाप्ती होते 68 68 धावा धावफलकावरती. षटकातील अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राजेश पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकिंगला फलंदाज मयूर आहे. अजून एक चांगला चेंडू, स्विंग एंड ना मिस. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतोय. अपब्रेकच्या माध्यमातून प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय हा गोलंदाज राजन. बॅक टू बॅक दोन चेंडू, निर्धाव चेंडू फेकतोय राजेश आहे. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नालिंबी संघाचा संघनायक टॉस साठी या, शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. नालिंबी संघाचा संघनायक टॉस साठी या. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. राजेश ओव्हर द विकेट आणि यावेळीस आपण पाहतोय सुरेख टायमिंग करतोय. एक धाव कंप्लीट. धावसंख्या एक ने पुढे सरकेल. 69 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळी सुरेख टायमिंग, सुरेख फटका, चेंडू सी मार्गाच्या बाहेर चौकार आणि पहिल्या पाच षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 73 आणि 74 धावांचं लक्ष ठेवलंय शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली संघाने यावेळीस आपटी या संघासमोर.
तो तुसाऱ्यांच्या स्वप्नात जागा कर. थँक यू. तर नालिंबी संघाचा संघाने एक टॉस साठी या शेवटचा ऑफिशियल कॉल आहे. यस आलेले आहेत. टॉस केला जाईल. आदरणीय चिंतामणजी मगर साहेबांना विनंती आहे की आपले शुभ असते टॉस करायचा आहे. आदरणीय दीपकजी गायकर साहेबांना विनंती असेल की आपले शुभ असते टॉस करायचा आहे. अनकरपाडा गावचे उपसरपंच आहेत. या दरम्यान अमोलजी सुरोशी साहेबांचं आगमन एक अप्रतिम व्यक्तिमत्व आणि तेवढेच चांगले समालोचक देखील आहेत. आणि टॉस इथे झालेला आहे. टॉस जिंकलेला आहे रेवती संघाने. रुपेश प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षक. तर पाच षटकांचा सामना आहे. तर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय समोरचा संघ नालिंबी संघ आहे. तर या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50. तर नक्कीच तुम्ही गोलंदाज आहेत. याच्या व्यतिरिक्त कोण गोलंदाज आहे ज्यांच्यावरती खऱ्या अर्थाने जिम्मेदारी आहे? सोमनाथ आहे, विशाल आहे, अमोल. तर नक्कीच या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. आपण नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळता परंतु ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत असताना गावासाठी गावाच्या नावासाठी आपण खेळत असता. तर या आयोजनाबद्दल काय म्हणणं? आयोजन खूप छान केले. तर शुभेच्छा असतील रेवती संघाला, शुभेच्छा असतील नालिंबी या टीमला. टॉस बॉक्स मधून माहिती येते टॉस जिंकलाय या वीस रेवती संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आणि सामना जेव्हा सुरू होईल आपण पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती करतोय सोनू बांगर यांना. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. तुमच्याकडनं कधी शांतता आणि सुव्यवस्था. माझ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या हातामध्ये मला स्टेमिना द्यावीच लागेल. तयार केले त्यांच्या पाठीचा कणा ताट करायला शिवसेना कारणीभूत आहे. बाकी तुम्ही कोणी केलं नाही. थँक यू डीसी. थँक यू सो मच. ते इथे निश्चितच मैदानावरती आपण शैलेश स्वर्गीय शैलेश केने यांना निश्चित आपण निंबवली टीमच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानावरती श्रद्धांजली वाहिली जाते. तर निश्चित आपण देखील सर्वांनी उभं राहा, शब्द उभे राहा. तर निश्चित त्या ठिकाणी जे आपल्यामध्ये आज नाही आहेत स्वर्गीय शैलेश केने त्यांना मैदानावरती आपण 2 मिनिटं शांत राहून श्रद्धांजली वाहावी. थँक्यू. तर निश्चित त्या ठिकाणी आपण पाहतोय मॅच क्रमांक तुम्हाला दुसरा पाहायला मिळेल. बिग पॅट मॅच स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान निंबिवली विपक्ष आपटी असा मॅच तुम्हाला पाहायला मिळतोय. तर या ठिकाणी बघा सलगचे 3 षटकार टोकले तर शरदजी घारे साहेबांकडनं 1001 रुपयाचं कॅश प्राईज असेल. लगातार 3 षटकांसाठी शरदजी घारे साहेबांकडनं इथे 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील दुसरा मॅच तुम्ही एन्जॉय करता शैलेश केने प्रतिष्ठान निंबवली विपक्ष आपटे यांच्यामध्ये. तर प्रथम फलंदाजी केली ते निंबवली टीमनं 73 धाबा बनवल्या. तर 74 धाब्याचं लक्ष घेऊन सलामी जोडी आपटी टीमच्या मैदानावरती जाते. गोपाल आणि राजेश ही जोडी तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. बिग पॅट मॅच जमलेला तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करेल. जे प्रेक्षक वर्ग आम्हाला 10 क्रिकेटच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी ऑनलाईन पाहा
पाहतात या स्पर्धेला एन्जॉय करतात त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 74 धावांचं लक्ष प्रति ओव्हर मागे 14 पॉईंट 80 सरासरी गाठायची या मॅच मध्ये आपण पाहतोय. आमच्या कृष्णा केणे यांचा संघ तुम्ही पाहू शकता. निश्चितच आमचे उमेश केणे सर यांचा संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतोय. आता निंबवली संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय या ठिकाणी त्यांना फाईट करतोय एक दादा संघ म्हणून ज्याची ओळख नेहमीच आम्ही पाहिली आहे. कित्येक स्पर्धा त्यांना गाजवल्या तर आपटी संघ त्यांना फाईट करेल. रप अँड टप मध्ये हा मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानावरती शायकेडमध्ये तुम्हाला गोपाल पाहायला मिळेल. तनाशकेडमध्ये ते राजेश तर पहिला गोलंदाज त्यांना मात्र फलंदाजी करत असताना अपयश लागला. आता पॉवरबेच्या षटकामध्ये कशी कामगिरी करतील. पॉवरबेचा पहिला षटक घेऊन दिलेला कल्पेश केणे. 200 शतकशक्ती गेल्याच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. चला जास्त वेळ घेऊ नका आपण पंच सामना सुरुवात करा. कृष्णा केणे जास्त वेळ आपण घेऊ नका. 2 दिवस सातत्याने आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका खेळत करत होते. आज स्वतःच्या संघामध्ये या ठिकाणी संघाचं नेतृत्व करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील कृष्णा केणे मैदानावरती. गेम होतोय पहिलाच बॉल फेस करण्यासाठी कल्पेश सज्ज. पहिलाच बॉल वेगमान डिलिव्हरी चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला तिला ब्रश झाला. पहिलाच बॉल सुरेख पिकला गेला. डॉट बॉलची समाप्ती. विशाल मिरकुटे या स्कंड देखील आपण पाहतोय. लगातार 3 षटकांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. बघा प्रत्येकी स्पर्धेमध्ये विशाल मिरकुटे येतात आणि निश्चितच आपण पाहतोय प्रत्येक संघाप्रती त्यांचं प्रेम आहे आणि त्या ठिकाणी या संघाप्रती देखील 1000 रुपयाचा कॅश प्राइज. फुलटास बॉल चांगला सो गॅप शॉट सिलेक्शन कबच्या दिशेनं लॉंग ऑफच्या दिशेनं शतक्षक जातील पोहोचतील तोपर्यंत चेंडू जाईल इथे बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार येतोय फलंदाज गोपालच्या बॅट मधन. थँक्यू डीजे. खूप चांगलं संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देणार संगीत तुम्हाला ऐकायला मिळेल. निश्चित प्रत्येक मराठी माणसाच्या मनामनात प्रत्येकाच्या घराघरात हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. बरीचशी चर्चा केली जाऊ शकते मात्र मॅच खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे आपण जाऊया मॅच कडे. लेफ्ट आर्म राउंड द विकेट शॉर्ट ऑफ लेंथचा चेंडू चांगला चेंडू फेकला होता इथे ऑन साइडला खेळायचं होतं. धावची संधी आली जवळ जवळ इथे फलंदाज आधा पिच वरती पोहोचला होता. शेवटच्या मोमेंटला इथे गणेशने नकार दिला आणि गोपालने नकार दिला आणि त्या ठिकाणी राजेश माघारी पद्धतीचा थोडासा धोका इथे होऊ शकला असता. मग तसं घडत नाहीये सेफली पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतात राजेश आणि अजून एक सुरेख चेंडू डॉट बॉलची समाप्ती. डॉट बॉल होतोय निधाव चेंडू फेकला जातोय पहिले षटक मार्गस्थ राउंड द विकेट. गोपाल साठी चेंडू फटका चांगला आहे उंच गेलाय उंची जास्त लांबी देखील जास्त पाहायला मिळेल. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लॉंग बिग वे गॉन 6 रन. खूप चांगला संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून. आरबी वरफ संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. रोहित भाई प्रतिष्ठान वरफ संघ देखील या मैदानावरती खेळताना दिसेल. षटकार आलाय फलंदाजच्या बॅटमधनं गोपालच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक आपण पाहतो. वेट अँड वॉच क्रिकेट फक्त दिशा देत आहेत. पॉइंटच्या दिशेला चेंडू खेळून काढला होता. शेतक्षक 2-2 गेले होते. जवळ जवळ चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने देखील गेला होता. आता शेवटच्या मोमेंटला चेंडूला अडवलं गेलं. आउटफील थोडीशी स्लो झाली आणि इथे ह्या बॉलवरती मिळतील गोपालला 2 धावा. स्कोर कार्डमध्ये कुन्ना धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला मार्ग असताना 12 धावा धापलकावरती. राउंड द विकेट पुढे येऊन खेळतायत. चांगला स्ट्रोक शॉट मिड आपला खेळतायत. एकच धाव कम्प्लीट केली जाईल. इथे षटक क्रमांक पहिले संपण्याचा इशारा होता. षटक क्रमांक पहिल्यामध्ये एकूण कल्पेश एकच चौकार खर्च केला. त्यानंतर सुरेख कमबॅक केला आणि आपण पाहतोय मात्र एक षटकार देखील खर्च केला. थोडीशी मागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 मोठे फटके खर्च गेले. एकूण धावसंख्या
मनोबाईचे तिथे 74 धावा प्रति ओव्हर मागे 14.80 सरासरी गाठायची आणि पहिल्या षटकामध्ये कुन्ना फलकाबाची टोटल आपटी टीमची 13 धावा फलकावती डीजा शैलेश केने निंबवली गावाचा शैलेश केने होता लाखात एक नंबर निंबवली गावाचा शैलेश केने होता लाखात एक नंबर थँक्यू डीजे खूप चांगला संगीत स्वर्गीय शैलेश केने यांचं संगीत आपल्याला ऐकायला मिळतंय जे आपल्या मध्ये आज नाही आहेत त्यांना देखील आपण पाहतोय श्रद्धांजली वाहिली गेली या स्पर्धेच्या माध्यमातून निंबवली टीमच्या माध्यमातून आणि निश्चितच एक चांगला खेळाडू होता मी म्हणेन खास करून क्षेत्र क्षणामध्ये निश्चितच त्याने प्रत्येकी स्पर्धेमध्ये प्रभावित केलं होतं बाउंड्री लाईनच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्र क्षण त्याच्या माध्यमातून नेहमीच आम्ही पाहिलं हा बाल इथे लॉंग ऑफच्या दिशेला खेळून काढला वाईडिश लॉंगला चेंडू जातो शेतकशिकेतील तो पण फक्त एकच जाम सायकेंडपती फलंदाज होते या ठिकाणी गोपाल पुन्हा एकदा होते गोपालच्या बॅट मध्ये आले अजून एक धाव धावसंख्या 14 धावा धापलकावती पिटूची सुरुवात झाली आणि दुसऱ्या षटकामध्ये महेंद्रचा वापर केलाय इथे पहिल्या षटकामध्ये 13 धावा कसं केल्या मध्ये इथे 14.80 सरासरी गाठायची प्रति ओव्हर मध्ये तुम्हाला 15 धावा बनवायच्या आहेत मध्ये इथे राजेश मोठे फटकेबाजी करतील का पुलटास बाल योग्य ती दिशा बॉटमॅनचा चांगला वापर फक्त दिशा दिली चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर इथे पहिला चौकार येतोय या ओव्हर मध्ये राजेशच्या बॅट मधून घेऊन फुलांचा माला आलो काल्याचे डोंगराला डोंगर धनानेला आई तुझा डोंगर धनानेला चैताचे पुनबरा आई तुझा डोंगर धनानेला थोडासा लोवर फुलटास बॉल होता त्याला फक्त दिशा दिली बॉटमॅनचा चांगला वापर केला राजेशच्या बॅट मध्ये आला पहिला चौकार स्कोर कार्ड मध्ये एकूण धावसंख्या पुढे सरकेल 18 धावा फलकावती चांगला चेंडू ब्लॉकल मध्ये फेकण्याचा प्रयत्न केला ऑन साइड ला खेळतात मिडविकेट ला क्षेत्ररक्षकीतील फिकी केली जाईल तोपर्यंत मिळेल फक्त एकच धाव कल्पेश केले त्या ठिकाणी होते परफेक्ट फिकी ऑन द स्टंप खांद्याचा योग्य तो वापर केला जातोय शोल्डरचा वापर केला एक जाम मिले धाव संख्या एक ने पुढे सरकेल 29 धावा फलकावती मॅच खूप चांगला आपण पाहतोय दोन्ही टीम मध्ये तेवढाच ताकदवार सामना आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर द विकेट हा चेंडू विते काडब्यांची अपील केली जाते यस फलंदाज बाद बघा काडब्यांची अपील तुम्ही निश्चितच मेन पंचांकडे करायची असते आपण स्क्वेअर लीगच्या पंचांकडे का अपील करता त्यामुळे ते स्क्वेअर लीगच्या पंचाने पहिले नकार दिला होता आणि तदनंतर मेन पंचांकडे अपील केली मेन पंचाने अपील उचलावून लावली आणि पहिला फलंदाज इथे बाद होईल पहिला मोठा धक्का लागेल आपटी टीमला फलंदाज गोपाल बॅक टू द डगआउट आमचे बालू भाईचे नाव गाते रायगड ठाण्यामध्ये आमचे बालू भाईचे नाव गाते रायगड ठाण्यामध्ये थँक यू डीजी मॅचची कडा घेतली यशरक्षकानं खूप चांगली झेल टिपली इथे पहिल्या क्रमांकाचा धक्का दिला जातोय गोलंदाज महेंद्रला मिळते पहिली सफलता इथे निंब टीमला मिळते पहिली सफलता नवीन फलंदाज मैदानावरती जातील रवींद्र सायकलमध्ये पहिल्यांदाच रवींद्रसाठी चेंडू सफल झाले होते ऑन साइड ला खेळला जातो पॅडवरती चेंडू आदलला धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय लेग बायचा इशारा होतो पंचांचा दोन ऑफिशियल पंच आजच्या दिवसामध्ये आम्हाला लाभले गेलेत संजय सुमार सर आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर विष्णू केणे सर हे दोन ऑफिशियल पंच मैदानावरती पाहायला मिळतील न्यायमूर्ती ब्रह्माची भूमिका मैदानावरती साकारली जाते एमसीसी पाच पंच या मैदानावरती सज्ज चांगला चेंडू होता एक जा मिळाली स्कोर कार्डवरती एकूण धाव संख्या 20 जावा राजेशसाठी चेंडू डायरेक्ट पॅडवरती पडलाय पायची अपील स्ट्रॉंग केली होती मात्र पंचांनी ते
निश्चित लाईन ओळखली की चेंडू जबर जबर बाहेर जात होता, त्यामुळे ते लेग बायचा इशारा आला, नॉट आउटचा इशारा आला आणि ते पहिल्या षटकामध्ये एकूण दाबा आला 13 आणि दुसरं षटक देखील समाप्त होत आहे. पी वन आणि पी टू अशी वाजवी षटक समाप्त होत आहेत आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर एकूण या षटकामध्ये आपण दाबा पाहतोय 8 दाबा आल्या. खूप चांगली गोलंदाजी महेंद्रच्या माध्यमातून केली, एक गडी देखील बाद केला. स्कोर कार्ड मध्ये एकूण टोटल जाऊन पोहोचली आहे 21 21 दाबा फलकावती आपटी टीमच्या. रोहित भाईचे नावाने कल्याण आजही हजरून जाई, रोहित भाईचे नावाने कल्याण आजही हजरून तर दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. पॉवर पेची दोन षटक होती समाप्त झालेत. आता इथून फलकावती एकूण 21 धावा आहेत तर समीकरण आता पाहायला मिळेल 18 चेंडू विजयासाठी इथून 53 धावेची गरज, 18 चेंडू 53 धावेची गरज. नवीन गोलंदाज कृष्णा केने गोलंदाजी मार्क मध्ये असतील ओव्हर द विकेट. कृष्णा पहिला सोबत बॉल कल्पेश केने चेंडू खाली अजिबात चुकी नाही आहे. पहिलाच बॉल होता बॅक ऑफ द हँड चा वापर केला, स्लोवर वर पद्धतीचा लोवर पुलटाच बॉल फेकला, त्या बॉल वरती केला जातो मोठा फटका, फटका पसला, एल कॅरी केली, अजून एक मोठा धक्का लागेला आपटी टीम. सलामी जोडी आता आपटी टीमची इथून मैदानाच्या बाहेर. कृष्णा केनेला मिळते पहिली सफलता. आपण पाहतोय या वर्षीच्या हंगामामध्ये आम्हाला देखील माहिती त्यांच्या माध्यमातून मिळत होती, कारण पंचांची भूमिका प्रत्येक स्पर्धेमध्ये साकारली, त्यामुळे सरावासाठी देखील त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि आज देखील मॅच मध्ये इथे बघा पहिल्याच बॉलवरती विकेट प्रस्थापित करत आहेत. चांगला चेंडू चांगला स्ट्रोक ओव्हर पिच बॉल होता त्याला फेकून दिलाय. आमच्या डीजे माशाला सलामी दिली जाते बाउंड्री लाईनच्या बाहेर झटकार. थँक्यू डीजे. पहिला बॉल लोवर पुलटास, त्या बॉल वरती मिळाली सफलता. दुसरा बॉल जबर जबर ओव्हर पिच फेकला आणि त्या बॉल वरती षटकार येतोय. फलंदाज साकीरबती असतील ना रवींद्रच्या बॅटमध्ये षटकार आला. धावसंख्या 6 ने पुढसकली आहे 27 धावा. हा बॉल सुरेख लाईन आहे ऑप्शन मध्ये ठेवला होता चेंडूला, सरळ वाईड अर्कचा वापर केला जातोय. खोदून काढायचा होता चेंडूला, जबर जबर ला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅट अँड पॅटच्या मधून निघून गेला. डॉट बॉल ची समाप्ती. आवाज थोडा अजून ऐकला ओव्हर द विकेट. चांगला चेंडू ब्लॉकर मध्ये फेकला जातोय. कृष्णा केने स्वतः गोलंदाज जात आहेत, उचलणार फेकणार तोपर्यंत धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. व्हेरी गुड फिल्डिंग, ज्या प्रकारची गोलंदाजी त्याच प्रकारचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कृष्णा केनेच्या माध्यमातून परफेक्ट फेकी केली गेली आणि विकेट किपर इथे माझा दांडी गुळ करतोय. अजून एक धक्का लागेल आपटी टीमला या ओव्हर मध्ये लागणारा पहिला धक्का. इथे धक्का क्रमांक 3 लागतोय फलंदाज रवींद्र मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे.
रवींद्र देखील पास झाले. आपण पाहतो काय सुरेख क्षेत्ररक्षण दाखवलं कृष्णा केनेनं. बघा खूप चपलायन तो बॉल फेकला गेला आणि लगेचच इथे धावचितच्या स्वरूपाने गडी पास झाला. अजून एक धक्का लागतोय आपटी टीमला. रवींद्र देखील पास झाला. मैदानावरती आता लगपाठचे गडी बांधतात आणि इथे मॅच मध्ये कुन्ना धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात झाली आणि कुन्ना 28-28 धावा धापलकापती आहेत. आता या ओव्हर मध्ये आपण पाहतोय जबर जबरला कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय कृष्णा केणेच्या माध्यमातून. कृष्णा केणेचा चांगला चेंडू कुठल्या स्पॉट मध्ये पडला. पडल्यानंतर बघा थोडासा बाउन्स झाला आणि बॉडीला ब्रश झाला. डॉट बॉलची समाप्ती. खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रभावित करणारी गोलंदाजी. बघा सरावासाठी वेळ देखील नाहीये तरी देखील या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा उतरले आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते कृष्णा केणेच्या माध्यमातून. राऊंड द विकेट. हा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. पुलचा फटका. चेंडू जाईल पुल अँड पॉवरफुल बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवरती फलंदाच्या बॅट मध्ये येणारा षटकार. बोलतो आम्ही व्यासपीठावरती सन्माननीय जिशांजी मुंडे साहेब याठिकाणी उपस्थित झाले. त्या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. स्पर्धेचे लाडके आयोजक मनोजी आरज साहेबांना विनंती केली की आपल्या शुभास्ते साहेबांचा सन्मान करावा. त्यानंतर आमचे चिंतामणजी मगज साहेब हे देखील व्यासपीठावरती उपस्थित झाले. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान घेतला जाईल. स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार मनोजी आरज साहेबांच्या शुभास्ते या ठिकाणी चिंतामण साहेबांचा देखील व्यासपीठावरती सन्मान केला जातोय. पाहुणे वर्ग या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मंचावरती हजेरी लावतात. या स्पर्धेवरती त्यांचं देखील तेवढं प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक मान्यवराचं या स्पर्धेवरती प्रेम आहे आणि तिचे त्याचा वेळात वेळ काढून या ठिकाणी या स्पर्धेला भेट देत आहेत. अमोल सुरेश साहेबांचं देखील या ठिकाणी व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. विनंती पुन्हा एकदा स्पर्धेचे लाडके आयोजक मनोज साहेबांना की आपल्या शुभास्ते या ठिकाणी साहेबांचा सन्मान करावा. मनोज थँक्यू सो मच. जातो आम्ही मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू विजयासाठी समीकरण 49 धाव्याची गरज. 12 चेंडू 40 धावा. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळतात. मिडविकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षकीतील वेगानं आले. उचलला फेकणार कल्पेश. जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत मिळतील या बॉलवरती एकच धाव. स्कोर कार्डवरती 2 धावा मिळतील. स्कोर कार्डवरती कुन्ना धावसंख्या 36-36 धाबा फलकावरती. विजयासाठी 11 चेंडू 38 धाबेची गरज. सलामी आता आता जोडी मैदानावरती येते. प्रदीप आणि राजन ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. प्रदीप होते सायकिनवरती. बॅक टू द बॉलर खेळून काढल्या. धावचितची संधी. फलंदाज बाद. लगातार मैदानावरती विकेटचा सिलसिला सुरू आहे. लगातार गडी बाधत आहेत. तू चल मैं आया. फलंदाज बाद. थँक यू डी जे. अजून एक फलंदाज बाद होईल. बघा बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला क्षेत्ररक्षण महेंद्रच्या माध्यमातून केलं गेलं. सेकंड स्पेल मध्ये आले. व्यक्तिक चौथा व्यक्तिक दुसरा आणि सांगी कुठे चौथं षटक घेऊन महेंद्र आले आणि पुन्हा एकदा खूप चपलाईने गोलंदाजी केली. गडी देखील धावचेच्या स्वरूपाने बाद केला. समीकरण बदलला. येणारे तिल्ला 10 चेंडू 38 धावेची गरज.
हा बॉल चांगली लाईन ऑफ संमती चेंडूला ठेवला, पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला चेंडू, डॉट बॉलची समाप्ती. सुरेख लाईन, जसे जसे चेंडू निदाव जाते तसा सामना इथे दूर जात जाईल आपली टीमच्या बाजूला. मग इथून जरी देखील अजून दोन मोठे फटके आले तर मॅच मध्ये शिरकाव करू शकेल आपटी संघ. चांगला शोक या मात्र चेंडूला पाठवला स्कोर लेग बाउंड्रीच्या बाहेर. सामना अजूनही संपला नाही, सामना मैदानावरती जिवंत आहे. खरं फलंदाज त्या ठिकाणी राजनच्या बॅटमध्ये येणारा दुसऱ्या क्रमांकाचा षटकार. षटकार आला राजनच्या बॅटमध्ये, समीकरण बदललं, 8 चेंडू 32 धावांची गरज. अजून मोठे फटके येतील का? अजून एक चांगला स्ट्रोक फाईन गेलता क्षेत्ररक्षक येतील. चांगलं क्षेत्ररक्षण उचलला फेकणार तोपर्यंत पाहता पाहता इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता समीकरण असेल एकूण स्कोर गडबती धाव संख्या पाहायला मिळेला 44 धावा फलकावरती. विजयासाठी 7 चेंडू आणि 32 धावांची गरज. 7 चेंडू 30 धावांची गरज, माफ करा. शेवटच्या अंतिम बॉल वरती मोठा फटका येईल का? शायकेट वरती राजन सज्ज होतील. राजन साठी चेंडू, फटका खेळतात ऑन साइड ला, क्षेत्ररक्षक येतील. व्हेरी गुड कॅच, झेल कॅरी केली जाईल. अजून एक विकेट झपाटण होईल आणि आता मात्र मॅच मध्ये थोडीशी कठीणाई निर्माण झाली आपली टीम साठी. 6 चेंडू आणि इथे ठोकावे लागतील लगातार षटकार, म्हणजे एकूण बनवायच्या 30 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण लगेच. निंबवली संघ कृष्णा केणे आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 6 चेंडू आणि इथे गरज असेल आता 30 धावांची गरज, म्हणजे तुम्हाला इथे 5 षटकार या ओव्हर मध्ये ठोकावे लागतील सामना जिंकण्यासाठी. असे देखील सामने आम्ही पाहिलेत, 5 षटकार देखील ठोकले होते. एक मॅच आम्हाला जबरजबर आठवतोय 2 वर्षाच्या अगोदर, निश्चितच एक इतिहास रचला गेला होता. सामना होता साई श्रद्धा खांबालपाडा विपक्ष तिसगाव, असा तो मॅच होता. त्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 6 चेंडू आणि इथे 30 धावांची गरज होती. लगोपाठचे 5 चेंडू मध्ये 5 षटकार ठोकले होते. तिसगाव टीमचा खेळाडू विजय ना, विजय गायकवाड ना, 5 चेंडू 5 षटकार ठोकले होते आणि तो सामना जिंकून दिला होता आपल्या टीमला. आज देखील तसं काय घडेल का मैदानावरती? शेवटचे षटक मयूर, पहिलाच बॉल फॅट वरती आदला. स्ट्रॉंग अपील केली जाते, लाऊड अपील केली होती, लाईन बाहेर निघते त्यामुळे इथे पंचाचा नॉट आउटचा इशारा, लेग बायचा इशारा येतोय. लेग बायच्या स्वरूपाने धावसंख्या 1 ने पुरस्कार केला 45 45 धावा, 5 चेंडू 29 धावांची गरज. तर रेवती टीम देखील या ठिकाणी सज्ज असेल. रुपेश भाकरे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, रुपेश भासरे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल इन ऍक्शन मध्ये आहेत. उमर 11 मध्ये सातत्याने आम्ही त्यांना खेळताना पाहिलंय. हा बॉल इथे जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मध्ये अजून असे तुम्हाला 4 षटकार ठोकावे लागतील सामना जिंकण्यासाठी. षटकार आलाय, फलंदाज या ठिकाणी होते सुभाषच्या बॅटमन ओव्हर द विकेट. अजून एक चांगला शोक इथे ऑफ साइड ला खेळतायत लॉंग ऑफच्या दिशेला, पंचांचा इशारा येणार बाकी. चेंडू जबरजबल 1 बाउन्स इंटू द फॅन्स, 4 रन असेल चौकार असेल. Yeah.
थैंक यू डीजे तसे बच्चे अंतिम तीन चेंडू शिल्लक असतील चौकाराला षटकाराला मात्र आता चौकार आणि षटकाराला काय महत्व नसणार आहे ओवर द विकेट अजून एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला खेळतात गॅपचं सिलेक्शन मिड विकेटला येतील कल्पेश केने फिकी केली जाईल खूप चांगली थ्रो पैकी सामन्यामध्ये आता इथे माझा शिरकाव केला निंबवणी टीमला कारण इथे जबरजबल 73 धाबा बनवल्या 74 धाब्याचं लक्ष होतं मात्र त्या लक्ष्याचा पाठला करत असताना इथे सुरुवात थोडीशी शांत झाली कारण सुरुवातीच्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये जास्त धाबा आल्या नाही त्यामुळे आता निश्चितच हा सामना आपटी टीमला जबरजबल गमवावा लागतोय आता फक्त औपचारिक बाकी पाच बॉल फेकले गेले शेवटचा आणि अंतिम बॉल या इनिंग मधील या मॅच मधील शिल्लक शेवटचा अंतिम बॉल नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नालिंबी विपक्ष रेवती बिग पॅट मॅच असेल ओव्हर द विकेट चांगला स्ट्रोक आपण पाहतोय माझा या षटकाराला आता काही महत्व नाही आहे सामना फिनिश झालाय सामन्यामध्ये विजय संपादित केलंय शैलेश केले प्रतिष्ठान निंबवली या टीमना विजय संघाचं हार्दिक अभिनंदन पराभूत झालेला आपटी सिंथेटिक किल्ला आभार व्यक्त करेल या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवल्याबद्दल लाईन अप करा शेकंड करा जातो आम्ही मॅन ऑफ द मॅच चा वाटकरे